60 फूट खोल विहिरीच्या पाण्यात हरणाचे पाडस पडले असता शेतकरी स्वतः विहिरीत उतरत सुखरूपरित्या पाडसाला बाहेर काढल्याने त्याचे प्राण वाचले. येवला तालुक्यातील देशमाने येथील शेतकरी विनायक राठोड यांच्या विहिरीत हरणाचे पाडस पडले असता शेतकऱ्याच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी त्वरित वनविभागाला दूरध्वनीवरून संपर्क केला असता घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले होते.